उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याने आमदारकी संकटात आल्याचं चित्र अनेकांबाबत आहे, पण पाचोऱ्याच्या किशोर अप्पा पाटील यांच्यासाठी तिकीट मिळवण्यापासूनच संघर्ष करावा लागणार आहे. ज्याचा आमदार त्याला ती जागा असं महायुतीचं सूत्र ठरले. तरीही पाचोऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षातील नेत्यांनी दावा ठोकलाय. काहीही झालं तरी आपण निवडणूक लढवणारच अशी गर्जना या नेत्यांनी केली आहे. त्यातच किशोर अप्पांसाठी विरोधामध्ये त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांचं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आव्हान असणार आहे. त्यामुळे विजयासाठी संघर्ष करण्याआधीच किशोर अप्पांपुढे तिकिटासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. तर नेमकं काय घडतंय पाचोऱ्यात पाहूयात लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या सिरीजमधून. काँग्रेसी विचारांचा पगडा असणाऱ्या आणि प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलणाऱ्या पाचोरावासियांनी गत 2 विधानसभा निवडणुकीत किशोर अप्पा पाटील यांना भरभरून मतदान केलं. माजी आमदार आरो पाटील यांचे पुतणे असलेल्या अप्पांनी सुद्धा आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. 2019 तर भाजपमधीलच अमोल शिंदे यांनी बंडखोरी करूनही थोडक्यात का होईना पण अप्पा निवडून आले, पण यंदा त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आमदार पाटील यांना महाविकास आघाडीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी अर्थातच घरातूनच आव्हान दिले. वाघ यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे. तर वाघ यांनी जनतेचे सोडवलेले प्रश्न आणि कैलासवासी ओंकार वाघ यांना मानणारा मोठा वर्ग या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. आता त्यात भाजपनेही उडी घेतली आहे. गत निवडणुकीत बंडखोरी केलेले आणि भाजपचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख अमोल शिंदे यांच्याशी आमदार पाटील यांना उमेदवारीसाठी लढावं लागणार आहे. अमोल शिंदेंनी पक्षश्रेष्ठींकडे गतवेळी अपक्ष उभं राहून घेतलेल्या 73,000 मतांकडे लक्ष वेधत उमेदवारीचा हट्ट धरलाय. तसंच भाजपने उमेदवारी न दिल्यास अपक्ष अर्ज भरणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगून दिले. भाजपचाही लोकसभेमध्ये झालेल्या चांगल्या मतदानामुळे इथून कमालीचा कॉन्फिडन्स वाढलाय. गेल्या निवडणुकीत अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली, अर्थात त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता हे उघड सत्य. त्यात त्यांनी किशोर पाटलांना चांगलंच आव्हान दिलं होतं. अगदी शेवटच्या फेरीत किशोर पाटील हे 2000 अशा निसटत्या मताधिक्याने जिंकून आले. त्यामुळे आमदार पाटलांना पुन्हा बंडखोरीच्या इशाऱ्यामुळे आता चिंता वाढली आहे. एकंदरीतच पाचोरा विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतील कोणत्या पक्षाला यावरून मोठं रणकंद माजणार असल्याचे संकेत आहेत. त्यात 2019 निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता जास्त आहे. इकडे सावरासावर करेपर्यंत आमदार पाटलांना त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांचं आव्हान असणार आहे. आप्पांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानंतर वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणंच पसंत केले. पण एकूणच आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या विधानसभेपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात रोज नवीन अडथळे येत आहेत. पाचोरा मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य जास्त आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम, राजपूत, माळी, गुर्जर आणि बौद्ध यासह इतर समाज सुद्धा इथं मोठ्या संख्येनं आहे. आतापर्यंत या मतदारसंघात मराठा समाजाचेच आमदार निवडून येत होते. मात्र 1999 आणि 2004 आरो पाटील आणि त्यांच्यानंतर 2014 किशोर पाटील हे राजपूत समाजाचे आमदार इथून निवडून आलेत. आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.